आणि सांगलीमधल्या जत तालुक्यातील उमदी इथे विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधे प्रकरणी आश्रम शाळेमधल्या मुख्याध्यापकासह 5 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. तसंच या संदर्भात 2 मुख्याध्यापक 2 अधीक्षक यांच्यावरती निलंबनाची कारवाई होती आहे. आश्रम शाळेमधल्या जवळपास 169 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती आणि आश्रमशाळा चालवताना व्यवस्थापनानं गंभीर चूक केल्यामुळे संस्थेची मान्यता का रद्द केली जाऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस सुद्धा व्यवस्थापनाला दिली गेली आहे. आश्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या विषबाधे प्रकरणी मुख्याध्यापकांसह एकूण 5 जणांवरती आता गुन्ह्याची नोंद होते आहे. 2 मुख्याध्यापक आणि 2 अधीक्षक यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय झालाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.